पारनेर सुपा रस्त्यावर बडोदा बँकेजवळ राहणाऱ्या कृष्णाबाई भीमा बोरुडे वय वर्ष 70 या वृद्धीच्या घरातील 2 तोळे वजनाचे कंठण हातचलाकी करून लांबवले. विशेष म्हणजे नेहमीच गजबजलेल्या खालच्या वेशीसमोरील हनुमान मंदिराजवळ दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कृष्णाबाई भीमा बोरुडे या दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास धुनी भांडी करण्यासाठी शहरामध्ये निघाल्या होत्या. त्या खालच्या वेशीजवळील हनुमान मंदिरासमोर आल्या असता एक भामटा त्यांच्याजवळ आला. तुमच्याजवळ माझे एक काम आहे, तुम्ही माझ्या आजीसारख्या दिसता, माझ्यासोबत हनुमान मंदिरात चला, मला तिथे दानधर्म करायचं आहे. धार्मिक कारण सांगितल्यामुळे कृष्णाबाई भामट्यासोबत मंदिरात गेल्या. माझी आई आजारी असून ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, ती बरी होण्यासाठी मला तुमच्या हाताने दानधर्म करायचा आहे, असे सांगत भामट्याने खिशातील काही पैसे मूर्तीसमोर ठेवले. कृष्णाबाई यांच्या मानेवर हात ठेवून डोके मूर्ती समोर लावले. त्याचवेळी हात चलाकी करून कृष्णाबाई यांच्या गळ्यातील 2 तोळ्यांचे गंठण लांबवले. पारनेर पोलीस ठाण्यात जाऊन कृष्णाबाई यांनी फिर्याद दिल्यानंतर अज्ञात भामट्या विरोधात पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान हा भामटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.